आता बातमी पाहुयात हिजाब प्रकरणाची। हिजाब काढायला लावल्यानं प्राध्यापिकेनं राजीनामा दिलाय। 3 वर्षात पहिल्यांदा हिजाब काढण्यात आल्याचं या प्राध्यापिकेनं सांगितलंय। कर्नाटकमधील हिजाब प्रकरण पुन्हा तापले आहे। कर्नाटकमधील शाळेतील मुस्लिम मुलींच्या हिजाबवरून वाद सुरू असताना एका मुस्लिम शिक्षिकेने हिजाब काढण्यास सांगितला म्हणून नोकरीचा राजीनामा दिलाय। कर्नाटकमधील एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिकेनं स्वाभिमान दुखावल्याचं सांगत राजीनामा दिलाय। तुमाकुरु येथील जैन पीयू महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या चांदनीने सांगितले की जवळपास 3 वर्षापासून ती या महाविद्यालयात काम करत होती, परंतु तिला पहिल्यांदाच तिचा हिजाब काढण्यास सांगण्यात आले। वळूया पुढील बातमीकडे। सीएए आंदोलकांवरील वसुली नोटिसा रद्द करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं हा निर्णय घेतलाय। आंदोलकांवर नव्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलंय।